आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत कामावर या, काय सांगाल? राज्यभरातले काही एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना ह्या अजूनही विलिनीकरणाच्या मागणीवरती आंदोलन करतायत, निदर्शन करतायत. मुंबईच्या आझाद मैदानावरती देखील एसटी कर्मचारी आहेत, ते अजूनही त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. मात्र अर्ध्याहून अधिक कर्मचारी जे आहेत ते पुन्हा रुजू झालेले आहेत, कारण मेस्मा लागू करणार असं जेव्हा कर्मचाऱ्यांना समजलं आणि राज्य सरकारने केलेली वेतनवाढ ही पाहता कुठेतरी समजूतदारपणा घेऊन काही कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावरती रुजू झाले. मात्र अजूनही काही कर्मचारी जे आहेत ते अजूनही रुजू झालेले नाही आहेत, ते अजूनही संपावरती ठाम आहेत. त्यामुळे पूर्णपणे 100% हा संप मिटलाय असं अजिबात नाहीये. त्यामुळे जे करून संपावरती कर्मचारी आहेत त्यांच्यावरती आता जी काय कडक कारवाई करणार आहेत त्या संदर्भातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोलीमध्ये वक्तव्य केलेलं आहे की आता जी कारवाई होईल ती थेट बडतर्फीची कारवाई होईल आणि बडतर्फीची कारवाई ही सगळ्यात मोठी कारवाई असेल. म्हणजे थेट कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी जी आहे ती गमवावी लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे, कारण एक अल्टिमेटम दिला होता तो अल्टिमेटम कालच संपलेला आहे आणि अल्टिमेटम संपल्यानंतर राज्य सरकार नेमकं काय कारवाई करते याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं. थेट बडतर्फ करणार का मेस्मा लावणार याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र त्याबद्दल कुठली अधिकृत प्रतिक्रिया परिवहन मंत्रालयाकडे देण्यात आली नाही. मात्र दापोलीमध्ये एका प्रचाराच्या दरम्यान निवडणुकीच्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संदर्भात थेट गर्भित इशारा दिलेला आहे की जर आता आम्ही कारवाई करणार असो तर तिथे थेट बडतर्फीची कारवाई असणार आहे. आता परिवहन मंत्र्यांनी हा बडतर्फीचा इशारा दिल्यानंतर जे संपावर गेलेले कर्मचारी आहेत ते काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागेल. नक्की. पण उदय, आपण महत्वाची माहिती दिलीत की प्रचारा दरम्यान फिरत असताना ते कोकणात असताना असं म्हणालेले आहेत की आता यापुढे पडतर्फीची कारवाई कर्मचाऱ्यांवर करावी लागेल, पण अन्यथा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं. उदय, धन्यवाद तुर्तास माहिती दिल्याबद्दल. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, अनिल परब बोलताना असंही म्हणाले की उगाचच भरकटवलं जात आहे कर्मचाऱ्यांना, खोटं सांगून त्यांना भरकटवलं जात आहे, त्यांचं आंदोलन भरकटवलं जात आहे, की येते जी 22 डिसेंबरची तारीख आहे त्यात विलिनीकरणासंदर्भातला निकाल लागू शकतो. तुम्हालाही असं वाटतं की आता त्यांची दिशाभूल केली जाते? मी मुळामध्ये मला वाटतं की कामगार रस्त्यावरती का उतरले याचा पहिल्यांदा सरकारनं अभ्यास करावा. जी काही पगारवाढ दिलेली आहे याच्यामध्येही कामगारांचं समाधान नाही आहे, याबाबत सुद्धा त्यांनी फेरविचार करणं गरजेचं आहे. आणि कामगारांच्यावर संवाद तयार करून त्यातून मार्ग कसा काढता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण सरकार या सर्व आघाडीवरती अपयशी ठरलेलं आहे. फक्त कारवाई याच पद्धतीनं सरकार जर वागणार असेल तर मग एक गावगाड्यामध्ये मन आहे की मेलेलं मेट्रो काही आग्नेला भेट का, मग जे व्हायचं ते आमचं वाटुळ झालेलंच आहे. अजून यांना काय करायचं असलं तर करून द्या, आता मागे सरायचं नाही. त्या भूमिकेपर्यंत आता मग कामगार आलेला आहे. पण सदाभाऊ, एक भीती वारंवार व्यक्त केली जातीये सरकारकडून दबक्या आवाजामध्ये किंवा आपापसात चर्चा होतीये सरकारमध्ये, ती अशी की जर हे मंडळ म्हणजे एसटी जर विलिनीकरण केलं सरकारमध्ये तर इतर मंडळ सुद्धा मागणी करतील की आमचं सुद्धा विलिनीकरण झालं पाहिजे, आणि निव्वळ आणि निव्वळ या एका मुद्द्यावर सगळ्या गोष्टी अडल्यात आणि फक्त समितीकडे बोट दाखवलं जात आहे, असं पर्सनली तुम्हाला वाटतं का? नाही ना, मुळामध्ये त्यांचा जो काही पगार जर अवस्था बघितली तर तुटुफुंजा पगार असल्यामुळं ही मंडळी रस्त्यावरती उतरली आणि एसटी महामंडळ डबघाईला कुणी आणलं? याच लोकांनी आणलं. अवाजवी पद्धतीनं खरेदी एसटी महामंडळामध्ये केल्या गेल्या आणि कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला गेला. अधिकाऱ्यांच्या पासून सगळे मंत्री एसटी महामंडळातले मालामाल झाले आणि ज्यानं पैसा गोळा केला तो मात्र कर्मचारी आत्महत्या करायला लागला. ही परिस्थिती नेमकी का आली याचाही अभ्यास खऱ्या अर्थानं परिवहन खात्यानं करणं गरजेचं आहे. पण यावर कोणत्याच बाबतीत विचार करायला सरकार तयार नाहीये. मला वाटतं सरकारनं कारवाई करण्याच्या ऐवजी संवाद करावा कामगारांच्या बरोबर आणि चांगला मध्य त्यातून काढावा अशी मी अपेक्षा सरकारकडे व्यक्त करत आहे. नक्की सदाभाऊ, आभार. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आपल्याशी बोलत होते आणि सदाभाऊ अजूनही अशी भूमिका मांडतायत की चर्चेच्या माध्यमातूनच, संवादाच्या माध्यमातूनच हा प्रश्न सुटेल, कारवाई कर्मचाऱ्यांवर करू नये. एसटी कामगार संघटनेचे सचिव प्रमोद भालेराव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. प्रमोदजी, पुन्हा एकदा परिवहन मंत्र्यांनी आवाहन केलंय की कामावर रुजू व्हा, कारण विलिनीकरणाचा मुद्दा असा सुटणार नाही, तो समितीच्या माध्यमातूनच सुटेल.
परिवहन मंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे ते त्यांनी न्यायालयाने जे काही समिती नेमली तिच्या अनुषंगाने केलेलं आहे. खरं म्हटलं तर एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरणासारखा निर्णय मागण्याची वेळ आली, कारण जे काही पगाराचं कमी असलेला पगार किंवा वेळेवर न होणारा पगार हे कारण आहे. पण निश्चितपणे आता हा जो संप चालू आहे ह्या तरी समितीच्या मार्फत विलिनीकरणाबाबत न्याय होणार असेल तरी 12 आठवड्याचा कालावधी लागणार आहे आणि न्यायालयाची प्रक्रिया जी आहे ती 12 आठवड्यानंतर सुरू होणार असल्यामुळे त्या पुढेही अनेक दिवस या प्रक्रियेमध्ये जातील. त्यामुळे मला असं वाटतं की परिवहन मंत्र्यांनी कामगारांवरती कारवाई पण करणं शक्यतो टाळावं आणि यामध्ये जर काही मध्यमार्ग निघत असेल पण त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा काही मार्ग सुचवला गेला पाहिजे की जो अंतिमरित्या विलिनीकरणाकडे जाईल. आजच्या आज जर विलिनीकरण शक्य नसलं तरी विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू करून त्यासाठी जो काही योग्य वेळ लागेल ती दिली पाहिजे. मग ती न्यायालयाला असेल, राज्य सरकारला असेल, समितीला असेल, तेवढी योग्य वेळ त्यांना द्यावी आणि त्या दरम्यान या काही कामगारांचा पगार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहे तो पगार तिथपर्यंत कसा आपल्याला नेता येईल या दृष्टीने दोन्ही बाजूनी प्रयत्न झाला पाहिजे. आमची प्रामाणिक इच्छा आहे या संपामध्ये कामगारांची मागणी सुद्धा मान्य झाली पाहिजे, परंतु ती मान्य होत असताना कामगारांचं कुठेही आर्थिक नुकसानही होता कामा नये किंवा त्यांच्यावर नोकरीच्या बाबतीत अशा कुठल्या कारवायांचा बडगा प्रशासनाने उगारू नये अशी आमची भावना आहे. हो, प्रमोद भालेकर, आभार. आपण सारासार विचार करून काय मार्ग किंवा काय मध्यम मार्ग काढता येईल याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणी करता अद्यापही संप सुरू ठेवण्यात आलेला आहे. आता राज ठाकरेंनी एसटी संपाबाबत मत नोंदवलंय. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केलं तर इतर मंडळ सुद्धा राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी करू शकतात, त्यामुळे सरकारला ते परवडणारं नसेल. सगळ्याच मंडळांचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्यास सरकारला मोठा आर्थिक बोजा पडणार आहे किंवा सहन करावा लागणार आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ मान्य करावी असं मत औरंगाबादेत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त ताणू नये, पगारवाढ मान्य करून संप मिटवावा असं राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय. पगारवाढीसाठी एक सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचं मतही त्यांनी नोंदवलं. पगार न मिळणं ही बरोबर नाही गोष्ट. पगार तरी तुम्हाला मिळालेच पाहिजे. आता अशी जवळपास बरीच महामंडळ आहेत, उद्या सगळेच उभे राहिले तर हे पगार देणं शक्य नाही होणार त्या सगळ्या याच्यामध्ये. वरती परत त्याच्यात 7वा वेतन आयोग लागलाय, हे एवढे पैसे आणायचे हे शक्य होणार नाही. परंतु पगार वाढ ही थोडी बहुत प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात नाही, थोड्या बहुत प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे, आवश्यकच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. मला असं वाटतं कुठेतरी विषय त्यांनी पण फार ताणता कामा नये, पण परंतु मला असं वाटतंय की त्याला एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी येणं गरजेचं आहे की कुठची ते तुम्ही टेंडर काढा आणि काहीतरी त्याच्यावरती ठरवा. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.